नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी डाळिंब आपल्या सगळ्यांचं आवडतं असं फळ डाळिंबाची ही जी लागवड आहे ना ती दोन हजार वर्षापूर्वीपासून होते वर का आणि इराण यामध्ये मूळचं डाळिंब पहिलं आलं बरं शेतकरी बंधूंना असं असताना त्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म इतके चांगले आहेत की डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे बहुगुणी आहे आणि म्हणूनच आपल्या या भागामध्ये डाळिंबाची प्रचंड मोठ्या प्रमाणावर लागवडही केली जाते बरं यामध्ये मागणी तसा पुरवठा हे, हे जे सूत्र आहे ते जमलं पाहिजे त्यात बिघाड होता कामा नाही आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर डाळिंबावर प्रक्रिया केली पाहिजे आणि प्रक्रिया उद्योगाचा फायदा आपण सगळ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनी घेतला पाहिजे आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत आजचा विषय शेतकरी बंधुभगिनीनं लक्षात घ्या आजचा विषय आहे डाळिंब फळ पिकामधील प्रक्रिया उद्योगातली संधी आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर निलेश गायकवाड यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते सर सुरुवातीला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की डाळिंबाची जी क्षेत्रफळ आहे उत्पादन आहे आणि उत्पादकता आणि निर्यात म्हणजे एकूणच डाळिंबाचा व्यापक असा पसारा कितपत आहे आपल्या भारत देशामध्ये आपल्या भारताचं स्थान काय आहे याविषयी काय सांगाल डाळिंब उत्पादनामध्ये दे, भारत देशाचा जगामध्ये दे प्रथम नंबर लागतो किंवा प्रथम क्रमांक लागतो आणि यामध्ये हे पाहाल तर उत्पादनामध्ये आपलं जे क्षेत्रफळ आहे ते दोन लाख दोन लाख एकसष्ट हजार हेक्टर एरियावर आहे आणि उत्पादन पाहाल तर जवळपास तेवीस लाख पंधरा हजार मेट्रिक टनांचं वार्षिक उत्पादन आपल्याकडे होतंय याचबरोबर आठ पूर्णांक सत्त्याऐंशी दशांशचं आपलं उत्पादकता आहे आणि जर पाहाल तर आपल्यामध्ये एक्सपोर्टची जी संधी आहे खूप मोठी आहे आणि आज आपण जवळपास सदुसष्ट हजार नऊशे ऐंशी मेट्रिक टनांचं निर्यात करत आहे डाळिंबाची म्हणजे निर्यातीचा आकडा तसा फार चांगला आहे हो की नाही आपला मग निर्यात आपण कुठे करतो म्हणजे कोणत्या देशांमध्ये आपल्या भारतात डाळिंबा जातात जवळपास आपल्या उत्पादनाच्या दोन पूर्णांक पाच दशांश टक्के उत्पादन आपण निर्यात करतो आणि जर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहू तर त्याच्यातील पूर्ण उत् एक्सपोर्टमध्ये जवळपास आपला वाटा बावीस टक्क्यांचा आहे आणि यामध्ये आपण मुख्यत्वे करून युनायटेड अरब अमिरात बांगलादेश कतार नेपाळ नेदरलँड आणि सौदी अरेबिया अशा वेगवेगळ्या राज्य देशांमध्ये आपली डाळिंबाची निर्यात होते नक्कीच सर एक डाळिंब म्हटल्यानंतर आपण बहुतेक करून तो सोडणं ती प्रक्रिया तशी फार मोठी आहे आणि त्यामुळे त्याचे पदार्थ जर सरळ मिळाले तर ते नक्कीच घ्यायला सगळ्यांना आवडतात ज्यूस म्हणा किंवा अन्य इतर तर मग या प्रक्रिया उद्योगात संधी कितपत आहे काय सांगाल डाळिंब प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आणि सर्वप्रथम या संधी का उपलब्ध आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे तर डाळिंबामध्ये आपण पाहतो आपली उत्पादन उत्पादकता वर्षानुवर्ष वाढत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जसं तुम्ही म्हटलं की मागणी आणि पुरवठा याचा जे मेळ बसतो बस बसायला हवा तो बसत नाही मग अशा परिस्थितीत काय होतं तर डाळिंबाचे भाव कोसळतात मग अशा प परिस्थितीमध्ये प्रक्रिया उत्पादनांमध्ये आपण काम करणं खूप महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर कितीही चांगला आपला उत्पादक असला तरी जवळपास तीस ते चाळीस टक्के उत्पादन हे कमी प्रतीचं असतं ज्यांना मी म्हणेल की डायरेक्टली बा बाजारपेठेमध्ये तशी चांगलं भाव मिळत नाही तर अशा परिस्थितीमध्ये प्रक्रिया उत्पादनांचं महत्त्व किंवा प्रतिक प्रक्रिया उद्योगांचं महत्त्व खूप मोठं आहे नक्कीच म्हणजे महत्त्व सांगायचं झालं जा तर अनन्यसाधारण आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकरी हा उद्योजक व्हायला पाहिजे असं नेहमी म्हटलं जातं जा कारण उद्योजक झाला तर त्याची प्रगती होईल आणि प्रगती झाली तर नक्कीच पैसे आणि एकूणच भरभराट त्याच्या एकूण जीवनात आणि आयुष्यात येईल तर मग हे उद्योजकतेच्या दृष्टीने जर आपण या डाळिंबाचा विचार करायचा झाला तर त्या बाबतीत आपण काय सांगाल सर ते तुम्ही सांगाच पण एक फोन येतो आहे विनया परब यांचा विरार वरून फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण द्या नमस्कार आपला प्रश्न विचारा मला विचारायचं मॅडम की डाळिंब पिकामधील महत्वाचे उद्योग कोणते हा आपण त्यांच्या डाळिंब पिकामध्ये प्रक्रियेच्या खूप मोठ्या संधी जसं मी सांगितलं आणि त्यामध्ये मुख्यत्व करून सर्वप्रथम आपण ज्यूस ज्यूसची निर्मिती करू शकतो आणि तसंच ज्यूस वर आधारित इतर पेय जसं की फ्रूट ड्रिंक ज्यामध्ये ज्यूसचं प्रमाण हे दहा टक्क्यापर्यंत असतं दहा टक्क्यापेक्षा जास्त आपण ठेवू शकतो कमीत कमी दहा -कमी टक्के ठेवायला हवं आणि त्या व्यतिरिक्त ज्यूस बेस्ड भेवरेजेसमध्ये ब्लेंडेड ड्रिंक नंतर कार्बोनेटेड ड्रिंक प्रोबायोटिक ड्रिंक अशा प्रकारचे वेगवेगळे ड्रिंक्स आपण बनवू शकतो आणि सोबतच ओमग्रेंड बेस्ड वाईनची निर्मितीसुद्धा करू शकतो या शीतपेयांच्या व्यतिरिक्त आणखी काही प्रदा उपपदार्थ किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ आपण डाळिंबापासून बनवू शकतो त्यामध्ये डाळिंबाचे ताजे दाणे ज्याच्यासाठी लोकल मार्केटमध्ये आणि एक्सपोर्ट लेवलवर खूप मोठी डिमांड आहे त्या व्यतिरिक्त डाळिंबाच्या ज्यूस काढल्यानंतर जे तुमचे बिया शिल्लक राहतात त्याच्यापासून तेलाची निर्मिती केली जाऊ शकते जे की औषधी आहे बहुगुणी आहे आणि ज्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये खूप मोठी डिमांड आहे तेल काढल्यानंतर राहणाऱ्या जे केक आहे आपला तो केकचा वापर आपण हा फायबर रिच कुकीज बनवण्यासाठी केला जाऊ शकतो या व्यतिरिक्त डाळिंबाच्या ज्यूसपासून पावडर बनवणे किंवा डाळिंबाच्या सुकवले डाळिंबापासून सुकवलेले दाणे बनवणं हे वेगवेगळे -वेग पदार्थ आणि मी म्हणेल प्रोडक्ट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये आपण प्रक्रिया संधी आहेत म्हणजे माझा प्रश्न आणि विनायकांचा प्रश्न जवळजवळ एकच झाला उद्योजकता मधल्या संधी आणि साधारणतः कोणते आता सर आपण हे जे वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या काही सांगितलेल्या आहेत तर आपण एक एक गोष्टीवर आपण सविस्तर चर्चा करूया आपण ज्यूस आणि पेय प्रकार आ, हा जो उल्लेख केला तर त्याविषयी सविस्तर प्रेक्षकांना सांगा नेमकं डाळिंबाचं ज्यूस कसं बनलं जातं त्याच्यावर प्रक्रिया कशी होते आणि त्यात कशा संधी आहेत आर्थिक फायदा हा कसा होऊ शकतो काय सांगाल सर्वप्रथम हे जाणून घेणं महत्वाचं आहे की डाळिंबामध्ये जवळपास पन्नास टक्के भाग हा खाण्यालायक असतो आणि पन्नास टक्के भाग हा सालीचा असतो जो खाण्यालायक भाग आहे तो दाण्यांचा असतो आणि जर ज्यूसचं प्रमाण पाहिलं आपण तर त्याच्यात तीस ते चाळीस टक्के हे ज्यूसचं प्रमाण असतं फळांच्या वजनाच्या आणि आपण ज्यावेळेस हा ज्यूस काढतो तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे पदार्थ मुख्यत्वे करून एक तर प्युअर ज्यूस आणि दुसरा म्हणजे ज्यूस बेस्ड वेरियस बेवरेजेस वेगवेगळ्या प्रकारचे शीतपेय त्याच्यापासून बनणारे हा प्रकार होतो तर राष्ट्रीय डायम संशोधन केंद्रामध्ये अशी आम्ही एक प्रक्रिया संयंत्रांची प्रणाली उभी केलेली आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे मशिनरीज इन्वॉल्व झालेले आहेत ज्याच्यामध्ये जसं की फ्रूट uh, वॉशिंग नंतर फ्रूट वॉशिंग केल्यानंतर एरील एक्स्ट्रॅक्शन म्हणजे एरिल म्हणजेच दाणे दाण्यांची काढणी नंतर दाण्यांमधून ज्यूस काढणं आणि ज्यूस काढल्यानंतर त्याचे वेगवेगळ्या टँक्समध्ये स्टोरेज करणं त्याच्यानंतर त्या ज्यूसचं फिल्ट्रेशन करणं आणि फिल्ट्रेशन केल्यानंतर पॉश्चरायझेशन करणं ठराविक तापमानाला ठराविक वेळेसाठी पॉश्चरायझेशन करणं जेणेकरून ज्यूसमधील जे मायक्रोब्स असतील किंवा जे जीवाणू असतील त्यांची संख्या कमी करणं आणि जेणेकरून त्याच्या ज्यूसचं आपले ठेवण क्षमता किंवा साठवण क्षमता हे वाढवली जाते आणि त्याच्यानंतर ते, ते ज्यूस पॅकेजिंग करणं अशा प्रकारे जो जो, जो आपण ज्यूसची निर्मिती करतो तो ज्यूस आपण जवळपास सहा महिन्यापर्यंत टिकवून ठेवू शकतो आणि याच मशिनरीजवर आपण ज्यूस बेवरेज आ, वेस्ट बेवरेजेस किंवा इतर शीतपेय पण बनवू शकतो तर हे जे मशीन्स आपण पाहत आहोत आता त्याच्यामध्ये सर्वप्रथम डाळिंबाचे दाणे काढण्याचं मशीन दिसत आहे ज्यूस काढण्याचं दिसत आहे वेगवेगळे टँक दिसत आहेत आणि तुम्हाला फिल्ट्रेशन मशीन पण दिसत आहेत तर या सगळ्या मशिनरीचा वापर करून आपण ज्यूस प्रक्रिया करू शकतो ज्याची कॅपॅसिटी त्या युनिटची या ती जवळपास अडीच टन आ, पर शिफ्ट किंवा एट आवर्स आहे आणि याच्यामधून आपण प्रक्रिया केलेली उत्पादनं जवळपास आपण साडेसातशे लिटर प्युअर ज्यूस किंवा त्याच पटीत शीतपेयांची निर्मिती करू शकतो अशा प्रकारे निर्मिती केलेलं जे आपलं ज्यूस आणि पेय असेल शीतपेय त्याची साठवण क्षमता ही सहा महिन्यांची आहे आणि त्याचबरोबर जर प्रोडक्शन कॉस्टचा विचार कराल तो तो आ, तर तो जवळपास एक बावीस रुपये तुम्हाला प्युअर ज्यूसची दोनशे एम एलची बॉटल बनवण्यासाठी लागणारा खर्च आहे आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही रेडी टू सर्व फ्रूट ड्रिंक किंवा शीत पेय म्हणाल तर त्याच्यामध्ये जवळपास बारा ते तेरा रुपयांचा दोनशे एम एलच्या बॉटलसाठी लागणारा खर्च आहे बरं म्हणजे कोल्ड्रिंक्स बाहेरची घेण्यापेक्षा फळांचा रस हा कधी आपल्याला चांगला आहे आरोग्यासाठी आता डाळिंबाचं जेव्हा त्या दाण्यांवर प्रक्रिया होते प्रक्रिया केल्यानंतर एक उपपदार्थ तयार होतो म्हणजे बनतो तो म्हणजे त्यातल्या बिया तर त्या बियांवरनं आपण काही आणखीन करू शकतो का राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र त्यांनी त्यावर काही तंत्रज्ञान विकसित केलं आहे का सर तर त्या बियांचं नेमकं करायचं काय जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की डाळिंबामध्ये खाण्याला एक जो भाग आहे तो जवळपास पन्नास टक्केचा आहे आणि त्याचमध्ये ज्यूस तीस ते चाळीस टक्के आहे तर ज्यावेळेस आपण हे ज्यूस काढतो फळांमधून तर त्यावेळी आपल्या बिया राहतात शिल्लक आणि हे बिया फळाच्या वजनाच्या जवळपास दहा टक्के असतात अशा प्रकारच्या बियांमध्ये जर आपण तेलाचं प्रमाण पाहाल तर ते जवळपास सव्वीस ते सत्तावीस टक्के असतं आणि हे तेल जे आहे डाळिंबाच्या बियामधून जे तेल मिळतं ते तेल खूपच औषधी आहे नक्कीच सर मी तुम्हाला थांबवते आहे आपण तेल औषधी या ठिकाणी आकाश काळेगावकर यांचा फोन येतोय बुलढाण्यावर आपला प्रश्न प्रश्न विचारा हलो। हलो, विचारा हॅलो 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 आपला आवाज येतोय प्रश्न विचारा आ, नमस्कार सर नमस्कार आ, सर मला विचारायचं होतं की कुठल्या मशनी वगैरे लागतात याच्यासाठी ज्यूस तयार करण्यासाठी आणि त्यावर शासनाच्या काही सबसिडी वगैरे आहेत का त्याबद्दल hmm. जरूर जरूर मशिनरीज बद्दल सांगितलंच होतं पण त्यामध्ये जे ज्यूस निर्मितीमध्ये मुख्यत्वे करून तुम्हाला फ्रूट वॉशर एरिल एक्स्ट्रॅक्टर म्हणजे दाणे काढण्याची मशीन ज्यूस काढण्याचं हायड्रॉलिक प्रेस दन त्याचं पॉश्चरायझेशन करण्यासाठी लागणारी पॉश्चरायझेशनची मशीन आणि ज्यूस नंतर बोटल्स मध्ये भरण्यासाठी लागणारी फिलिंग मशीन इत्यादी मशीन्सचा समावेश आहे आणि तुमचा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण होता बऱ्याच शेतकऱ्यांचं किंवा बऱ्याच उद्योजकांचा हा प्रश्न असतो की कोणत्या कोणत्या सरकारी स्कीम्स आहेत ज्यामधून त्यांना मदत मिळू शकते असे उद्योजक अशा उद्योगांना उभारणी करण्यासाठी तर यामध्ये केंद्र सरकारचा जर विचार कराल तर मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची संपदा नावाची एक स्कीम आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल किंवा ॲपेडा असेल किंवा वेगवेगळ्या अशा संस्था आहेत ज्या की तुम्हाला मदत करत असतात आणि राज्य शासनाच्यासुद्धा खूप नवीन नवनवीन आणि चांगल्या स्कीम्स आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्मार्ट आ, ही एक स्कीम आहे नंतर एशियन डेव्हलपमेंट बँक फंडेड मॅग्नेट मॅग्नेट नावाची एक स्कीम आहे यामधून किंवा या व्यतिरिक्त जिल्हा उद्योग केंद्र यामधून आपल्याला मदत मिळू शकते आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे म्हणजे मोठ्या किंवा स्मॉल स्केल छोट्या लेवलचे असे वेगवेगळे तुम्ही प्रक्रिया उद्योग उभारू शकता बरं आपला प्रश्न त्यांच्या प्रश्नापूर्वी असा होता की आपण त्याच्या उपपदार्थ ज्या बिया आहेत त्या उरतो त्यापासून ते तेल या मुद्द्यावर आपण होतो काय सांगाल सर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तेलाचं उत्पादन बियांमधून घेतलं जाऊ शकतं आणि बियांच्या वजनाच्या जवळपास सव्वीस ते सत्तावीस टक्के त्यामध्ये तेल असतं आणि हे तेल काढण्याची पद्धती आम्ही विकसित केली आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये ज्याच्यासाठी आम्हाला पेटंटही मिळालेलं आहे मागच्या वर्षी आणि ही प्रक्रिया तशी पाहिलं तर खूप सोपी आहे त्या ज्याच्यामध्ये तुम्हाला डाळिंबाच्या बिया घ्यायच्या आहेत किंवा यामध्ये तुम्ही दोन गोष्टींचा वापर करू शकता एक तर खराब झालेली फळं जी मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यांचा वापर करू शकता किंवा ज्यूस प्रक्रियेचा उपउत्पादन म्हणून जो पा भाग भा शिल्लक राहतो त्याचा वापर आपण डा तेल निर्मितीसाठी करू शकतो यामध्ये मुख्यत्वे करून अशी मिळालेले तुमचे बिया ज्या आहेत त्या क्लीन करून घेणं क्लीन केलेल्या बिया नंतर सुकवणं सुकवल्यानंतर त्याचं साईज रिडक्शन करणं म्हणजे छोटी पावडरमध्ये फॉर्म करणं आणि हायड्रॉलिक प्रेसच्या माध्यमातून हाय प्रेशरला त्याचं तेलाचं निष्कासन करणं तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत किंवा ते करणं शक्य आहे आपल्याला आणि अशा तेलाची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठी आहे जर तुम्ही रिटेल प्राईस पाहाल तर पंधरा ते वीस हजार रुपये लिटरपर्यंत त्याची मा रेट आहेत आणि त्याच पद्धतीने जवळपास लोकल मार्केटमध्ये बल्कमध्ये ज्यावेळेस सेल करायला जाल तर दोन हजार ते चार हजार रुपयाचा रेट आहे आणि जे आपण फोटो पाहत आहे आता त्यामध्ये काय आहे डाळिंबाचं तेल हे जास्त टिकवण क्षमता नसते त्याची कारण की त्याच्यामध्ये कॉन्झ्युग्युटेड लिनोलिनिक फॅटी ॲसिड्स असतात आणि त्याच्यामुळे त्याची साठवण क्षमता कमी असते तर ही साठवण क्षमता वाढावी म्हणून आम्ही त्याला इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाचा वापर करून तेलाचं रूपांतर पावडर फॉर्ममध्ये केलेलं आहे तर जेणेकरून आपले शेल्फ लाईफ हे तेलाची वाढते आणि त्याची उपयुक्तता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये आपण वापर करू शकतो म्हणजे uh, एकूणच तंत्रज्ञान फार चांगल्या पद्धतीने विकसित झालेलं आहे संशोधन मंडळाचं मंडळी या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत विश्रांतीनंतर आपण या विषयाविषयी आणखी विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते आहे फळ पिकामधील प्रक्रिया उद्योगातली संधी नेमकी काय काय आहे याविषयी डॉक्टर निलेश गायकवाड सर आपल्याला सविस्तर समजून आहेत आपण सरांना विचारूया की सर हे जे डाळिंबाचं तेल आहे तर त्याचा वापर नेमका कशासाठी आणि कुठे करता येतो आणि बाहेर पण मागवलं जातं का आपल्याकडनं डाळिंबापासून किंवा डाळिंबाच्या बियांपासून जे तेलाची निर्मिती होते त्याच्यामध्ये कॉन्झ्युगेटेड लिनोलिनिक ऍसिड्स नावाचा एक घटक असतो ज्याला पिनिशिक ऍसिड असंही म्हटलं जातं आणि याच घटकामुळं त्याची मागणी खूप मोठी आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आणि जो या तेलाचा वापर आहे तो कमर्शियल स्केलवर तुमच्या कॉस्मेटिक्समध्ये परत फार्मास्युटिकल प्रोडक्ट्समध्ये आणि वेगवेगळ्या -वे 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 सौंदर्य प्रसाधनामध्ये हो केला जातो आणि या तेलाची मागणी आंतरराष्ट्रीय बारा बाजारपेठेमध्ये खूप मोठी आहे राष्ट्रीय डाईम संशोधन केंद्राने याच्यामध्ये बऱ्यापैकी तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे यामध्ये सॉफ्ट वेल कॅप्सूलची निर्मिती केलेली आहे जेणेकरून हे तेल घेण्यासाठी किंवा रिक्वायर्ड मध्ये किंवा त्या प्रमाणात ज्या प्रमाणात लागतं त्या प्रमाणात घेता यावं यासाठी आणि त्याची हो स्टोरेबिलिटी वाढवण्यासाठी ते गरजेचं आहे असं म्हणायचं आहे एक फोन येतोय आपल्याला संभाजी नलावडे यांचा ऋषिकेश नलावडे यांचा संभाजीनगर येथून नमस्कार सर आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो हा नमस्कार सर आपला प्रश्न विचारा ऋषिकेशजी हा सर डाळींबा ज्यूस खरेदी डाळिंब खरेदी करण्यापासून विक्री करण्यापर्यंत कसा सर? कसा प्रावर कसा होतो 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 सर प्रकारे आर्थिक फायदा हो जर आपण ज्यूस निर्मितीबद्दल बोलत असू तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रक्रिया उद्योग लावले जाऊ शकतात ज्यामध्ये स्मॉल कॅपॅसिटी आणि मीडियम स्केल कॅपॅसिटीचा मी म्हणेल तर मीडियम स्केल कॅपॅसिटीचा जो प्रक्रिया उद्योग असतो त्याच्यामध्ये लँड बिल्डिंग सोडून जवळपास तीस ते चाळीस लाख रुपयांची मशिनरी असं आपल्याला कॉस्टिंग येतं आणि तेच जर मी स्मॉल स्केल विचार करत असेल ते पाच ते दहा लाखापर्यंत मी आ, पैसे गुंतवून माझा उद्योग सुरू करू शकतो तर यामध्ये मी जसं सुरुवातीला पण म्हटलं की प्रोडक्शन कॉस्ट पर बोटल जी आहे प्युअर ज्यूसची ते जवळपास बावीस रुपये आणि विक्री किंमत जर विचाराल तुम्ही तुम्हाला तर ती जवळपास चाळीस रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत असू शकते आता ही विक्री किंमत वेगळी असण्याचं कारण म्हणजे विक्री तुम्ही कुठं कराल आणि कुणाला कराल यावर किंमत बऱ्यापैकी अवलंबून असते आणि त्याच पद्धतीने दुसरा पदार्थ जो सांगितला होता मी बेवरेजेसमध्ये की फ्रूट ड्रिंक फ्रूट बेस्ड डाळिंबापासून बनवलेलं फ्रूट ड्रिंक तर त्याची उत्पादन जी किंमत आहे ती जवळपास बारा रुपयापर्यंत असते आणि त्याची विक्री आपण पंचवीस ते तीस रुपयापर्यंत करू शकतो तर अशा पद्धतीने आ, विक्री आणि उत्पादन खर्च यामध्ये एक चांगला मार्जिन असल्यामुळं नफा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो आणि जर आपण मार्केटिंग व्यवस्थितपणे केली वेगवेगळ्या ठिकाणी नवी नवीन ठिकाणी जर मार्केट केलं आपलं प्रोडक्ट तर नक्कीच आपल्याला खूप मोठी संधी आहेत डाळिंब ज्यूस प्रक्रियामध्ये बरं आता डाळिंब तेल निर्मितीनंतर जे काही केक शिल्लक राहतो त्याचा उपयोग आपण करू शकतो का सर आणि हो तर मग तो कशा पद्धतीने जसं सुरुवातीला सांगितलं की ज्यूस निर्मितीचा बाय प्रोडक्ट म्हणून आपल्याकडं सीड्स राहतात सीड्समधून किंवा बियांमधून आपण तेल ज्यावेळेस निर्मिती करतो तर त्यानंतरही एक आपल्याला बाय प्रोडक्ट राहतो तो बियांचा केक असतो तर त्या केकमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे फायबर्स असतात तर त्यापासून आपण कुकीजची निर्मिती करू शकतो म्हणजे साधारणतः जे कुकीज आपण गव्हाच्या पिठापासून बनवतो त्याच्यामध्ये जवळपास तेवीस ते चोवीस टक्क्यांचं रिप्लेसमेंट आपल्या पोमग्रेंट सीड केक पासून केकचं केलं जाऊ शकतं आणि त्याच्यापासून फायबर रिच किंवा फायबरयुक्त कुकीज आपण बनवू शकतो ज्याचं मार्केटमध्ये चांगली मागणी असते नॉर्मल कुकीजपेक्षा आपल्याला ते फायबर रिच कुकीज नक्कीच महाग मिळतात आणि आपण एक नवी न, न, न उत्पाद उत्पादकता किंवा उद्योजकता संधी मी म्हणेल याच्यामध्ये आपल्या समोर उभी राहते एक नवीनच पदार्थ आपल्याकडनं ऐकायला मिळाला की डाळिंबच्या कुकीज आणि त्या फायबरयुक्त म्हणजे छानच बरं सर आता डाळिंबापासून वाईन आ, हे कितपत यशस्वी होऊ शकतं किंवा होऊ शकते का नक्कीच डाळिंबापासून वाईन निर्मिती ही यशस्वी होऊ शकते आणि जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की डाळिंबाचा ज्यूस हा खूपच आरोग्यदायी असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स सी डी के किंवा या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी हा खूप महत्त्वाची आहे आपण अँटी ऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी असणारे घटकांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे जसं की आपण पाहतो रेड वाईन किंवा ग्रीन टी याची मागणी मार्केटमध्ये जास्त असण्याचं कारण आहे अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी परंतु त्याहीपेक्षा तीन ते पाच पटींनी अधिक डाळिंबाच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी असते आणि तीच अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी किंवा तेच आरोग्यदायी घटक हे आपल्या वाईनमध्ये असतात यामध्ये फक्त फर्मेंटेशन होतं आणि इव्हन फर्मेंटेशनमध्ये मेलॅटोनिनसारखे काही घटक आहेत ते सुद्धा आपल्या वाईनमध्ये निर्मिती होते तर या सर्वांमुळे डाळिंबाची वाईन ही खूपच आरोग्यदायी हो असते आणि या अशा प्रकारे आरोग्यदायी असलेल्या डाळिंबाच्या वाईनची निर्मिती आपण खूप साध्या पद्धतीने किंवा खूप मी म्हणेल इझिएस्ट वेने करू शकतो आपण ती जी पद्धत आहे ना कशी करायची ती सांगूया शेतकरी बंधूंना पण आता भाऊसाहेब खेडकर यांचा जाणल्या फोन येतो तो घेऊया नमस्कार भाऊसाहेब आपला प्रश्न विचारा हो नमस्कार सर नमस्कार डाळिंब uh, सध्या काय प्रमाण बरोबर डाळिंबावर तेलाच प्रमाण खूप जास्त आहे बरोबर आहे आणि उपाय आहे का नक्कीच रामबाण उपाय आहे तुम्ही जर डाळिंब संशोधन केंद्रामध्ये भेट द्याल तर तुम्हाला हे पाहायला मिळेल की आत्ताच आम्ही एक सहा पायऱ्यांचं तंत्रज्ञान डाळिंबाच्या तेलाच्या रोगमुक्तीसाठी केलेलं आहे तर माझं अशी तुम्हाला विनंती राहील की जे सहा पायऱ्यांचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची पायरी आहे डाळिंबाच्या बागेला विश्रांती अवस्थेमध्ये जे तुम्ही किंवा छाटणीनंतर ऊन ऊन देता सोलरायझेशन करता स्टेम्सचं ते खूप महत्वाचं आहे आणि त्याचा तुम्ही वापर करावा या व्यतिरिक्त ब्रोनोपॉलचं रिकमेंडेशन डाळिंब संशोधन केंद्राकडून केलं जातं तेल्यासाठी तर सविस्तर माहितीसाठी मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राला भेट द्याल किंवा फोन कराल आणि माहिती घ्याल बरं आपण प्रक्रिया उद्योगाकडे परत येऊया सर आपण डाळिंबापासून वाईन कशी तयार करायची तर नेमकी ती स्टेप बाय स्टेप माहिती द्या ना सर की कशाप्रकारे वाईन तयार होते डाळिंबाच्या वाईन निर्मितीमध्ये सर्वप्रथम ज्यूस एक्स्ट्रॅक्शन ही एक स्टेप येते त्याच्यामध्ये सुरुवातीपासून फळांचं वॉशिंग करणं वॉशिंग केल्यानंतर सरफेस ड्राईंग करणं त्याच्यानंतर डाळिंबाच्या फळांपासून ज्यूसचं एक्स्ट्रॅक्शन करणं किंवा ज्यूस काढणं आणि असा काढलेला ज्यूस साठवला हो जातो आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल फर्मेंटेशनची प्रोसेस सुरू होते तर या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये काही जे बॅक्टेरियाज आहेत त्यांचा वापर केला जातो जे की तुमचं फर्मेंटेशन प्रोसेस करतात आणि ह्याचा वापर करत असताना आपल्याला तापमान हे जवळपास वीस ते बावीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान ठेवायचं असतं याच्यासाठी काही फर्मेंटर नावाचं एक मशीन आहे त्याचा वापर केला जातो असे फर्मेंटर हे एक हजार पाच हजार किंवा दहा हजार लिटरचे अवेलेबल असतात तर अशा फर्मेंटरमध्ये तुम्ही ज्यूस टाकता ज्यूससोबत तुमचे काही बॅक्टेरियाज आहेत त्याचं कल्चर टाकता आणि त्याचसोबत आपला जो ज्यूस आहे त्याचे जे टी एस एस आहे टोटल सोल्युबल सॉलिड्स हे जवळपास सोळा चौदा ते सोळाच्या दरम्यान असतं ते आपण ॲडजस्ट करतो तेवीसपर्यंत काही ॲडिशन्स करून आणि त्याच्यानंतर याची फर्मेंटेशन प्रोसेस होते जी की जवळपास वीस ते एकवीस दिवसांची फर्मेंटेशन प्रोसेस आहे आणि वीस ते एकवीस दिवसानंतर तुम्हाला एक फर्मेंटेड वाईन मिळतं तर या प्रक्रियेमध्ये काय होतं तर जे आपले साखर असते किंवा शुगर्स असतात त्याचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये होतं आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो तर ही जी प्रोसेस आहे ते आपल्या एक मोठ्या फर्मेंटर्समध्ये आपण करू शकतो कमर्शियल स्केलवर आणि त्याची वाईनची निर्मिती करू शकतो आपल्याला प्रशांत महाजन यांचा नाशिकहून फोन येतोय नमस्कार प्रशांतजी आपला प्रश्न विचारा हॅलो हॅलो प्रश्न विचारा आपला हो मॅडम विचार बोलू मी हो बोला मॅडम मला प्रक्रिया उद्योग कुठे प्रशिक्षण त्याच्याविषयी माहिती हवी आहे आणि त्याच्या मशिनरीला सबसिडी काय मिळते आणि मशिनरी कुठे मिळते बरं फार चांगला प्रश्न आहे प्रशिक्षण कुठे मिळतं आणि सबसिडी खूप महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही प्रशांतजी जे डाळिंब प्रक्रियेचं प्रशिक्षण आहे ते राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये दिलं जातं हे प्रशिक्षण वेगळ्या पद्धतीने दिलं जातं त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञान हस्तांतरण करतो म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहे आणि जे कमर्शलायझेशनसाठी योग्य आहे म्हणजे जे बाजारात आपण आणू शकतो त्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रक्रिया उद्योग प्रक्रिया पदार्थ आपण बाजारात आणू शकतो असे तंत्रज्ञान आम्ही तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने देतो ज्याच्यामध्ये उद्योजक असू देत किंवा एखादी कंपनी असू देत किंवा एखादा इंडिव्हिज्युअल असू दे त्यांना हे तंत्रज्ञान आपण देतो त्याचबरोबर आम्ही तांत्रिक सल्लासुद्धा देतो उभारणीसाठी ज्याच्यामध्ये सुरुवातीपासून मशिनरी प्रोक्युरमेंट तुमचा प्लांट लेआउट किंवा प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन्स याचा पण म्हणजे हे सर्व संमिलित आहे याच्यामध्ये तर अशा पद्धतीने राष्ट्रीय डायम संशोधन केंद्रामध्ये वे वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना किंवा उद्योजकांना मदत केली जाते जेणेकरून ते स्वतःचे उद्योग उभा करतील आणि याच प्रश्नाचा दुसरा भाग तुमचा मदत शासकीय मदत काय मिळेल तर शासकीय मदत म्हणाल तर राज्य शासनाची मॅग्नेट नावाची खूप चांगली स्कीम आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच एक तीस ते चाळीस टक्क्यांची सबसिडी असते आणि त्याचबरोबर स्मार्ट नावाची स्कीम आहे स्मार्ट स्कीममध्ये जवळपास पन्नास टक्केची सबसिडी मिळते कदाचित ही पहिलीच स्कीम आहे ज्याच्यामध्ये पन्नास टक्केपर्यंत तुम्हाला तुमच्या प्रोजेक्ट कॉस्टच्या सबसिडी मिळते आणि या व्यतिरिक्त केंद्र सरकार किंवा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर किंवा जिल्हा उद्योग केंद्रातून मदत दिली जाते या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्याही बऱ्याचशा योजना आहेत बरं म्हणजे तुम्हाला सबसिडीही मिळते आणि प्रशिक्षणाचा एक चांगला प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि खरंच एखादी उद्योग जर सुरू करायचा झाला तर त्याला प्रशिक्षण घेणं त्यातलं शिकणं आणि शिकून प्रत्येक गोष्टीचा विचार करून पुढे जाणं हे कधीही चांगलं असतं म्हणजे सहसा अपयश हाती येत नाही तर अजून आपण बरीच चर्चा करणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर विश्रांतीनंतर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत करते डाळिंब फळ पिकामधील प्रक्रिया उद्योगातल्या संधी या आज आपण डॉक्टर निलेश गायकवाड सर यांच्याकडनं समजून घेतोय सर डाळिंबाचे जे ताजे दाणे असतात त्या दाण्यांवर जर प्रक्रिया उद्योगासाठी विचार करायचा झाला तर देशामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नेमक्या काय काय संधी उपलब्ध आहेत खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि जसं आपण सगळे जाणतो की डाळिंबाचं फळ हे तसं पाहिलं तर सगळ्यात खायला अवघड फळ आहे डाळिंब सोलणं आणि दाणे काढणं हे तसं अवघड आणि जिकिरीचं काम आहे जसं आपण घरात आणलेल्या फळांमध्ये सर्वप्रथम आंबा केळी यांना खाणं पसंत करतो किंवा सफरचंद खाणं पसंत करतो पण डाळिंब सोलून खाणं हे खूप त्रासाचं राहतं मग अशावेळी ज्यावेळी आपल्या समाजामध्ये आज आपण बघतो की दोघंही हजबंड वाईफ ज्यावेळेस जॉब करत असतात त्यावेळेस दाणे काढून कुणी तुम्हाला ठेवून दिले आणि ते ताज्या पद्धतीने किंवा छानपैकी पॅक करून दिले तर नक्कीच सर्वांना आवडेल मग याच ठिकाणी एक प्रक्रिया उद्योगाची संधी उभी राहते ती आहे डाळिंबाचे ताजे दाणे पॅक करणं आणि मार्केट करणं मग या प्रक्रिया उद्योगामध्ये बऱ्याचशा संधी उपलब्ध आहेत दे। त्याच्यामध्ये देशांतर्गत बाजारपेठ वाढत आहे कारण की भारत देश हा आता जगातील खूप मोठा एक मी म्हणेल क्रयशक्ती असणारा देश आहे आणि अशा प्रक्रिया उत्पादनांची मोठी मागणी आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ही त्याची मागणी खूप मोठी आहे आणि सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे खाण्यालायक भाग किंवा दाण्यांचा भाग हा डाळिंबाच्या वजनाच्या जवळपास पन्नास टक्के असतो आणि अशा प्रकारे असणारा हा डाळिंबाच्या दाण्यांचा भाग आपण पनेट्समध्ये पॅकेज करू शकतो पनेट्समध्ये हे पॅकेज केलेले दाणे आपण एक्सपोर्ट करतो आणि ज्या वेळेस असं पॅकेजिंग करतो याच्यामध्ये सर्वप्रथम किंवा सर्वात मोठी जी आपल्याला अडचण असते ती शेल्फ लाईफची असते म्हणजे ते टिकवण क्षमता असते जर असेच आपण दाणे घरामध्ये ठेवले तर एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात खराब होतात फ्रीजमध्ये ठेवले तर तीन ते चार दिवस जातात परंतु ज्यावेळेस आपल्याला असं काही पदार्थ किंवा असं काही प्रोडक्ट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घेऊन जायचं असतं तर त्याला आपली शेल्फ लाइफ मोठी असणं गरजेचं आहे जी की जो, जरूरत असते की पंधरा दिवसापर्यंतची शेल्फ शेल्फ्लाईप असावी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये आम्ही असं तंत्रज्ञान विकसित केलं आहे की ज्यामुळं जवळपास अठरा ते एकोणीस दिवसांनी तुमच्या डाळिंबाच्या दाण्यांची शेल्फ लाइफ वाढवली जाते तर यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान इन्वॉल्व आहे ज्याच्यामध्ये मी म्हणेल की सुरुवातीला डाळिंबाचे दाणे पॅकेजिंग करणं आणि त्यांचं मार्केटिंग करणं बरं आपल्याला शिवानंद वसईदार यांचा निपाणीवरनं फोन येतोय घेऊया नमस्कार सर आपला प्रश्न विचारा नमस्कार सर हॅलो आपला प्रश्न विचारा नमस्कार मॅडम निपाणीहून शिवानंद वशर बोलतोय मी आम्ही जे राहतो ते कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डर लाईनला आहे आणि आमच्याकडे तिथे पाणी सुद्धा मुबलक थोडस मिळत आणि माती सुद्धा लाल आहे जमिनीची त्या मग त्या ठिकाणी आम्ही डादंबरी उत्पादन घेऊ शकतो काय किंवा बाजारपेठामध्ये आपल्याला विक्री करण्यासाठी वगैरे असं साध्य होऊ शकतोय काय मग आपण काय केलं तर त्याचा फायदा होईल असं माझा प्रश्न आहे बघा मॅडम आहे आणि पाणी सुद्धा थोडं कमी मध्ये येतं मग घेऊ शकतो शिवानंद जी खूपच चांगला प्रश्न विचारला की तुम्ही निपाणी मधून बोलत आहेत आणि तिथं लाल माती आहे तुम्ही सांगितलं सोबतच तुम्ही एक महत्वपूर्ण माहिती दिली की तुमची जमीन पाण्याचा निचरा करणारी आहे अशा जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड ही खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल होऊ शकते आणि नक्की माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही डाळिंबाची लागवड तिथं करावी आणि आणखी फायदा मिळवण्यासाठी लागवडीसोबतच तुम्ही प्रक्रिया उद्योगांची संधी आणि त्याच्यावर सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे बरं आता डाळिंबाचे ताजे दाराने निर्मिती या प्रश्नावर आपण होतो सर काय सांगाल हा आपण ताज्या दा दाण्यांच्या निर्मितीबद्दल बोलत होतो आणि त्याच्यामध्ये जे प्रक्रिया प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित केले आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो तर दाळिंबद्दल ताज्यां दान ताज्या दाण्यांची ज्यावेळेस निर्मिती करायची असती मी अडचणी सांगितल्यात त्याच्या पुढं जाऊन आपल्याला या ताज्या दाण्यांना निर्मिती करण्यासाठी सर्वप्रथम हा उद्योग तसा दिसायला सोपा जरी दिसत असला तरी तसा तो सोपा नाही आहे कारण याच्यामध्ये दाणे आपण नैसर्गिक जे आवरण असतं त्याच्यातून बाहेर काढत असतो आणि असे दाणे बाहेर काढलेले जास्त दिवस टिकत नाहीत कारण मायक्रोबियल कॉन्टॅमिनेशनसाठी ते ससेप्टेबल असतात म्हणजेच जीवाणू त्यांच्यावर वाढण्याची शक्यता खूप मोठी असते तर अशावेळी सर्वात महत्त्वपूर्ण असतं की अशी आलेली फळं आपली कोणती असावीत हे लक्षात घेणं जरुरी आहे ज्यावेळेस फ फळे ही ताज्या दाण्यांच्या निर्मितीसाठी असतात तर त्यावेळी आपल्याला ती फळे ही क्वालिटीमध्ये सरफेस डिफॉर्मिटी चालतील पण दाणे हे टपोरे असावेत दाण्यांचा रंग चांगला असावा फळांचं वजन हे शंभर ते दीडशे ग्रामच्यापेक्षा जास्त असावं जेणेकरून आपले दाणे टपोरे निघतील आणि रंग हा डार्क रेड किंवा लाल रंग असावा तर त्याचबरोबर हे डाळी सुरुवातीला आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत वॉश वॉशिंग वाश, करून घ्यायचे ज्याच्यामध्ये डबल वॉश म्हणजे सुरुवातीला क्लोरीन वॉटर वॉश आणि नंतर नॉर्मल वॉटर वॉश त्यानंतर डाळिंबाचे दाणे सुकवून घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्हाला एअर प्रेशरचा वापर करायचा आहे डाळिंबाचे दाणे सुकवल्यानंतर फळं सुकवल्यानंतर दाणे काढण्यासाठी त्याला कट्स द्यायचेत आणि याच्यानंतर तुमचे जेही प्रक्रिया प्रक्रियेच्या स्टेप्स येतील त्या हाय केअर एरियामध्ये होतील म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काळजी घेण्याची गरज आहे तर काय जास्त काळजी घ्यायची आहे तर टेम्परेचर कमी ठेवायचं आहे तुम्हाला दाणे काढ काढण्याच्या ठिकाणी टेम्परेचर कमी ठेवायचं आहे हायजीन स्वच्छता खूप मोठ्या प्रमाणात काळजी घेण्याची गरज आहे कारण आपल्याला डाळिंबाची साठवण क्षमता जवळ मोठ्या प्रमाणात वाढवायची हे दाणे काढल्यानंतर आपल्याला पनेट्समध्ये ठेवायचे पनेट्समध्ये हे दाणे वजन करून ठेवाल कारण की इंटरनॅशनल मार्केटमध्ये रिक्वायरमेंट ही रिटेल पॅक्समध्ये असू शकते ज्याच्यामध्ये शंभर दीडशे पाचशे ग्रॅमचे रिटेल पॅक्स तुम्ही बनवाल असे रिटेल पॅक्स बनवताना आपण पेट पनेटचा वापर करतो अच्छा सर आता आपल्याला एक फोन येतोय रतन काळे यांचा संभाजीनगर वरून तो फोन आपण घेऊया नमस्कार रतनजी आपला प्रश्न विचारा मॅडम हे डाळिंबाच्या दाण्यांच्या प्रक्रियेबद्दल जर आपण बोलत असाल तर ह्याच्या मशिनरीची किंमत वेगवेगळ्या प्रकारे लागते पण महत्वाची जी पॅकेजिंगची मशिनरी आहे ज्याच्याबद्दल मी बोलतच होतो आता तर ती पॅकेजिंगची मशिनरी जवळपास तेरा ते चौदा लाखाला मिळते हे ॲक्टिव्ह मॉडिफाईड ॲटमॉस्फिरिक पॅकेजिंगसाठी टेबल टॉप मॉडेल आणि तेच जर तुम्हाला स्मॉल स्केल युनिट पॅसिव मॅपचं करायचं असेल आणि लोकल मार्केटिंग आपलं टार्गेट असेल जेणेकरून ज्याच्यात तुमची शेल्फलाईप किंवा साठवण क्षमता ही सात ते दहा दिवस पाहिजे असेल तर त्या त्या ठिकाणी आपण खूप कमी खर्चात ही ही प्रक्रिया संधी म्हणजे इनकॅश करू शकतो ज्याच्यामध्ये तुम्ही मी म्हणेल मशीनची किंमत खूप कमी आहे काही हजारांमध्ये एक दहा पंधरा हजारांमध्ये पॅकेजिंग करून पॅसिव मॅपचा वापर करून आपण तेही तंत्रज्ञान वापरून साठवण क्षमता सात ते दहा दिवसापर्यंत ठेवू शकतो बरं सर आपण ते वजनाचा उल्लेख केला तो त्याकडे आपण येऊया पण आता जे डाळिंबाचा रस आपण काढतो त्याच्या मशीनची किंमत साधारण किती डाळिंबाच्या रस काढण्याची मशीन जे मी डाळिंब संशोधन केंद्रामध्ये तुम्ही फोटोग्राफ पाहिले सुरुवातीला ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मशिनरीज दाखवल्या होत्या तर त्या मशीन सेटअपची कॉस्ट तीस ते चाळीस लाखापर्यंत येते लँड आणि बिल्डिंग सोडून जो की प्रक्रिया उद्योग साडेसातशे लिटर्स पर शिफ्ट किंवा अडीच टन पर शिफ्ट सिक्स आवर शिफ्ट सहा तासांची शिफ्ट अशा प्रकारच्या पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याचसोबत स्मॉल स्केल मशिनरीजमध्ये किंवा स्मॉल स्केलमध्ये पण हा सेटअप करता येऊ शकतो पोमग्रेन ज्यूस प्रोसेसिंगचा त्यामध्ये जवळपास तुम्ही पाच ते दहा लाखांमध्ये सगळ्या मशिनरी बसवून एक आपला छोटा उद्योग उभा करू शकतो पण ह्या ह्या ज्या किमती मी सांगत आहे ते लँड आणि बिल्डिंग म्हणजे जमीन आणि बांधकाम हे सोडून सांगत आहे आपण प्रश्नापूर्वी प्रेक्षकांच्या ताजे दाणे प्रक्रिया आपण सांगत होतात की त्याचं एक विशिष्ट वजन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मागणी असू शकते हु. तर त्या मुद्द्यानंतर आपल्याला काय सांगायचं होतं सर आपण ताज्या दाण्यांच्या निर्मितीबद्दल बोलत होतो आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला वॉशिंग करून किंवा त्याच्यामधून एरिल दाणे बाजूला काढून त्याचं पनेट्समध्ये पॅकेजिंग करण्याबद्दल बोलत होतो त्या पनेट्समध्ये आपण वजन करून घेतो त्यांचं शंभर दोनशे किंवा पाचशे ग्रामच्या पनेट्समध्ये आणि असे पनेट्स हे पॅकेज केले जातात ऑन द टॉप बाय अक्षली ओरिएंटेड पॉलिफॉपिलिन फिल्म वापरून आणि याचा परिणाम काय होतो हे पॅकेजिंग का करायचं तर याच्यामध्ये आपण डाळिंबाच्या दाण्यांचा रेस्पिरेशन रेट हा कंट्रोल करतो आणि हा रेस्पिरेशन रेट कंट्रोल केल्यामुळं आपल्या दाण्यांची साठवण क्षमता वाढली जाते तर कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं मिक्स प्रॉपर मिक्स आपण त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये टाकतो आणि जेणेकरून रेस्पिरेशन रेट कमी होईल पेट पनेट्स वापरतो वर बायक्शिली ओरिएंटेड पॉलिप्रॉपिलिन फिल्म वापरतो आणि अशा प्रकारे दाणे आपण पॅकेज करतो मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हाय केअर एरियामध्ये तुम्हाला स्वच्छता आणि स्वच्छतेची खूप मोठी काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे पॅकेज केलेले दाणे हे सेकंडरी पॅकेजिंगमध्ये टाकले जातात ज्याच्यामध्ये थर्माकोल बॉक्सेस असतात आणि अशा प्रकारच्या थर्माकोल बॉक्सेसमध्ये आईस पॅक्स ठेवले जातात आणि आईस पॅक्स ठेवून अशा प्रकारे पॅकेज केलेलं जे मटेरियल आहे दाने आहेत ते जवळपास अठ्ठेचाळीस तासांमध्ये युरोपच्या किंवा मिडल ईस्टच्या किंवा जिथंही आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपण पोचवायचं आहे तिथपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि तिथून पुढं त्याला जवळपास एक तेरा दिवसांची शेल्फ शेल्फ्लाईप आणखी मिळाली पाहिजे म्हणजे टोटल एक पंधरा दिवसांची शेल्फ शेल्फ्लाईप मिनिमम गरजेची आहे जर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जायचं आता डाळिंबाची साली आहे त्या सालींमध्येही काही चांगले घटक आहेत का त्याची आपण उपयुक्तता आहे का आणि असेल तर त्यावर काही प्रक्रिया उत्पादन घेणं शक्य आहे का नक्कीच शक्य आहे डाळिंबाच्या साली हा जसं मी सुरुवातीपासून सांगत आहे की डाळिंबाच्या साली हा पन्नास टक्के भाग आहे आणि ज्यावेळेस त्या जाली सुकवल्या जातात तर त्याचं वजन तीस टक्केने कमी होतं म्हणजे जर एक टन फळं असतील तर आपल्याकडं जवळपास पाचशे किलो ओल्या साली आणि त्याच्यापासून सुकवलेल्या जवळपास अडीचशे ते तीनशे किलो, किलो साली दीडशे किलो साली मिळतील सुकवलेल्या अशा सालीमधून नैसर्गिक रंगांची निर्मिती करणं शक्य आहे सालीपासून पावडर बनवणं शक्य आहे परत अशा सालींमध्ये पिनिकालॉजीन नावाचा एक घटक असतो जो की खूप औषधीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे अँटीऑक्सिडंट ॲक्टिव्हिटी खूप हाय असते त्या घटकाची आणि कमर्शियल मार्केटमध्ये फूड किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये अ अँटीऑक्सिडंट म्हणून त्याची मागणी खूप मोठी असते तर अशा प्रकारे मी म्हणेल की नैसर्गिक रंग निर्मिती पिनिकालॉजींचं एक्स्ट्रॅक्शन या प्रकारचे उद्योग याच्यापासून शक्य आहेत सर्वेश भाकरे यांचा आपल्याला अमरावतीवरून फोन येतोय नमस्कार सर्वेशजी आपला प्रश्न विचारा माझं म्हणणं आहे की जे आपलं डाळिंब आहे ना ते किती वर्षानंतर येतात झाडांना आणि झाडाची कॅपॅसिटी समजा किती निघू शकते एका झाडाला काय सांगाल डाळिंब हे लागवडीनंतर तुमचं अडीच ते तीन वर्षानंतर तुम्ही त्याचं फळ धारणा किंवा फळं घेऊ शकता कमर्शियल प्रोडक्शनसाठी आणि दुसरा प्रश्न तुमचा होता की काय की का। एका झाडाला किती फळं येऊ शकतात तर झाडाच्या वयानुसार तुम्हाला फळांची संख्या बदलत जाते परंतु हे म्हणजे काय कॅनॉपी आर्किटेक्चर जितकं मोठं झाडाचं तर तेवढीच झाडाची ते, ते फळांना धारण करण्याची क्षमता जास्त असते तर सुरुवातीच्या काळामध्ये वीस ते तीस किंवा त्याच्यानंतर झाड मोठं झाल्यानंतर सत्तर ऐंशी पर्यंत तुम्ही फळं त्याच्यावर ठेवू शकता बरं सर आता डाळिंब उद्योगासाठी प्रक्रिया उद्योगासाठी किती गुंतवणूक आवश्यक कि आहे किती पैसे खर्च होतात हा प्रश्न तसा अवघड आहे उत्तर द्यायला कारण की डाळिंब प्रक्रिया उद्योगांमध्ये लागणारी इन्व्हेस्टमेंट ही वेगवेगळी असू शकते मग त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत एक तर आपण डाळिंबाचा प्रक्रिया उद्योग हा किती मोठ्या कॅपॅसिटीचा लावतो आहे आणि दुसरं म्हणजे त्याच्यात लेवल ऑफ ॲटोमेशन ती किती म प्रमाणात करतो आहे याच्यावर अवलंबून आहे आणि जसं मी वेगवेगळ्या विषयांचे उत्तरं देताना किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया पदार्थांचे उत्पादन देताना सांगितलं तर ज्यूस निर्मितीसाठी जवळपास पाच ते दहा लाख रुपयांचं खर्च हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी आणि मिडियम स्केल इंडस्ट्रीसाठी जवळपास तीस ते चाळीस लाख रुपये मशिनरीजचा खर्च येतो आणि या व्यतिरिक्त एरिल्स प्रोसेसिंग किंवा दाण्यांचं प्रक्रियुक्त दाण्यांचं उत्पादन आंतरराष्ट्रीय पातळीवर मार्केटिंग जर करायचं असेल तर तो जवळपास पन्नास लाखापर्यंत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जर युनिट असेल तर तेवढा मोठा खर्च होऊ शकतो बरं डाळिंबाची काढणी काढणी पश्चात हाताळणी आणि हे एकूणच प्रक्रिया उद्योग यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या काही शेतकऱ्यांसाठी योजना आहेत का कारण शेतकऱ्यांचा अगदी जिव्हाळाचा हा प्रश्न आहे काय सांगाल नक्कीच केंद्र सरकारच्या बऱ्याचशा योजना आहेत ज्याच्यामध्ये जसं मी सुरुवातीला पण नमूद केलं आणि आताही सांगतोय की प्राथमिक प्रक्रिया ज्या आहेत प्रिलिमिनरी प्रोसेसिंग प्रायमरी प्रोसेसिंग जे होतं ज्याच्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग सॉर्टिंग वॉशिंग याच्यासाठी नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड मदत करतं जर आपण एक्सपोर्टची त्याच्यामध्ये उद्योग लावत असाल फळांची एक्सपोर्ट करणं किंवा फळांचं हे करत असाल एक्सपोर्ट करत असाल तर त्यामध्ये ॲपेडा जी संस्था आहे केंद्र सरकारची ती तुम्हाला मदत करते ॲपेडा जी मदत करते ती तुमचे पॅकेजिंग मटेरियल सबसिडी मार्केटिंगमध्ये सबसिडी ट्रान्सपोर्टेशनमध्ये सबसिडी अशा प्रकारे मदत करत असते तुम्हाला आणि जर प्रक्रिया उद्योगांमध्ये आणखी विचार कराल तर नाबार्ड मदत करतं तुम्हाला केंद्र सरकारच्या लेवलवर मोठ्या स्केलचे जे युनिट आहेत मोठ्या स्केलचे जे युनिट आहेत त्याच्यासाठी मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंग त्यांच्या संपदा योजनेअंतर्गत मदत करत असतं आणि राज्य शासनामध्ये जसं सुरुवातीला मी सांगितलं की स्मार्ट प्रकल्प असेल बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मार्ट उद्योग प्रकल्प एक आहे त्याच्या अंतर्गत राज्य शासन मदत करतं त्याच्या व्यतिरिक्त तुमचं मॅग्नेट प्रोजेक्ट अंदर मदत करतं आणि जिल्हा उद्योग केंद्रांच्या मार्फत सुद्धा राज्य शासन मदत करतं तर अशा पद्धतीने खूप मोठ्या मदती आपल्याला उपलब्ध आहेत सर डाळींब प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कशा पद्धतीने मदत करतं थोडक्यात सांगा राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रामध्ये सर्वप्रथम तुम्ही माहिती घेऊ शकता कोणते कोणते प्रक्रिया उ उद्योग उपलब्ध आहेत याच्यामध्ये कोणत्या संधी ह्या फायद्याच्या आहेत याच्याबद्दल माहिती घेऊ शकता यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरण या कार्यक्रमाअंतर्गत तुम्ही तंत्रज्ञान घेऊ शकता आमच्याकडून त्याच्यामध्ये ट्रेनिंगही दिलं जातं त्यानंतर तुम्हाला तांत्रिक सल्लासुद्धा दिला जातो तो तांत्रिक सल्ला तुम्ही मिळवू शकता आमच्याकडून उद्योग उभारणीसाठी त्यामध्ये सुरुवातीपासून ते एंडपर्यंत म्हणजे स्क्रॅचपासून तुमचा प्रोजेक्ट उभारणी त्याच्यामध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं असू देत किंवा उद्योगामध्ये लागणाऱ्या मशिनरी कोणत्या आहेत त्याची माहिती असू देत प्लॅन्ट लेआउट काय असावा याची माहिती असू देत किंवा मशिनरी सिलेक्शन किंवा ट्रायल्स ड्राय रन्स इतक्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला मदत केली जाऊ शकते आपण प्रेक्षकांना त्या तीन स्लाइडही दाखवूया तर हे फार महत्त्वाची मदत आपण सांगत आहात सांगावी सर तर अशा पद्धतीने बऱ्याचशा मदती आपण करत आहेत ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाची मदत आणि वेगवेगळ्या आता जर तुम्ही स्लाईडमध्ये पाहत आहेत किंवा तुमच्या स्क्रीनवर जे दिसत आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वेग 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 जे तंत्रज्ञान वेगवेगळ्या उद्योजकांना वेग हस्तांतरित केलेलं आहे वे ते पाहतात सर्वप्रथम आपण पाहत आहात की ज्यूस आणि पेय निर्मितीमध्ये हे सगळे सात तंत्रज्ञान आम्ही हस्तांतरित केलेले आहेत आणि या तंत्रज्ञानावरून तंत्रज्ञानावर आधारित असे उद्योग उभारले गेलेले आहेत ले बरं सर आपण सर्व आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देणार आहात जाता जाता माझ्या मते सर्वात महत्वाचा संदेश आपल्यासाठी हा राहील की नजीकच्या काळामध्ये आपण पाहत आहे फळं आणि भाजीपाला याचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि असं मोठ्या प्रमाणात झालेलं उत्पादन हे आपण योग्य प्रकारे त्याचा विनियोग करणं जरुरी आहे आणि तो विनियोग आपण प्रक्रिया उत्पादनांद्वारे करू शकतो किंवा त्याची मागणी या प्रक्रिया उत्पादनं केल्यामुळं नक्कीच वाढेल आणि प्रक्रिया उद्योगांवर फोकस करणं गरजेचं आहे कारण की तो जर नाही केला तर आपल्या बाजारामध्ये जे आ, प्रोडक्ट्स जास्त आहेत फळं जास्त प्रमाण आहेत भाजीपाला जास्त प्रमाण आहेत त्याच्यामुळे बाजारभाव कोसळतील आणि त्याचं नक्कीच नुकसान शेतकरी बांधवांना होईल म्हणूनच आपण प्रक्रिया उद्योगांकडं वळणं खूपच गरजेचं आहे आज आपण गायकवाड सर या ठिकाणी आलात आणि खूप छान पद्धतीने सविस्तर सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना हे प्रक्रिया उद्योग डाळिंबाचे समजवून सांगितले त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते आणि सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींची आज पुरता रजा घेते धन्यवाद Woo! Mm -hmm.